आपल्या पत्नीची अतिशय निर्गुणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची घटना सोलापुरात सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत हकीकत अशी, दिनांक 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्वागत नगरातील ताई चौकाजवळ केंगनाळकर वीटभट्टी नजीक यास्मिन सैफन शेख वय 40 राहणार पाथरुड चौक सोलापूर हिनं पती सैफन मोदीन शेख वय 49 राहणार किरण नगर स्वागत नगर जवळ नई जिंदगी सोलापूर याला मला तू 70,000 रुपये कधी देणार आहेस, मला देणेकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत, तू मला आज पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालून तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, तुला आज काय ते दाखवते, अशी धमकी देऊन पती सैफन शेख याच्या कानाखाली मारल्यानं सैफन शेख यानं चिडून जाऊन आजूबाजूला कोणीही नसल्याचं पाहून पत्नी यास्मिन शेख आपल्या डाव्या कमरेला खोचून ठेवलेला चाकू बाहेर काढून पत्नी यास्मिन हिच्या उजव्या गालावरून मानेवर वार केला. त्यानंतर चाकूनं दुसरा वार तिच्या डाव्या बाजूकडील पोटात केला. तसंच चाकूनं पत्नी यास्मिन हिच्या दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापून ती मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर सैफन शेख यानं तो चाकू घेऊन MIDC पोलीस ठाणं गाठलं आणि स्वतःला अटक करून घेतली. याबाबत सैफन शेख याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 302 अन्वये MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे हे करतायत. दरम्यान मृत महिलेचा भाऊ अरबाज शेख यानं भाऊजी सैफन शेख यानं एकट्यानं हा खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून केल्याचा आरोप केला. त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी अरबाज शेख यानं केली.